टोळधाडीमुळे 50 हेक्टरचे नुकसान, शेतकरी संतप्त। टोळधाडीने अमरावती जिल्ह्यातील वरुण मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान करून पीक उद्ध्वस्त करून टाकले। पाकिस्तान नंतर राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश मार्ग महाराष्ट्रात दाखल झालेल्या टोळधाडीने अमरावती जिल्ह्यातील वरुण मोर्शी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान करून पीक उद्ध्वस्त करून टाकले। मात्र कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केवळ 50 हेक्टर पिकांचं नुकसान झालं असल्याचा दावा करण्यात आल्याने शेतकरी संतप्त झालाय। त्यामुळे टोळधाड ही पर्यटनाला आली होती का असा प्रश्न माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी प्रशासनाला केला आहे। मागील 5 दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या सीमेवरून कोट्यवधी टोळधाड कीटकांच्या समूहाने नागपूर, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील वरुण मोर्शी परिसरातील पिकांवर आक्रमक करून पीक उद्ध्वस्त करून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली। दरम्यान प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नुकसानीच्या अहवालात केवळ 50 हेक्टर नुकसानाची नोंद झाल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत। टोळधाड कीटक हे राष्ट्रीय आपत्तीत येत असल्याने नुकसान झालेल्या भागांची पुन्हा पाहणी करून अहवाल तयार करावा। त्याचप्रमाणे लाखोंच्या संख्येने आलेली टोळधाड ही केवळ पर्यटन करायला आलेली होती का, त्यामुळे कमी क्षेत्र बाधित दाखवण्यात आलेलं अशी संतप्त प्रतिक्रिया माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी व्यक्त केली आहे। अजय काकडे, एसएन न्यूज, अमरावती। नवतीचे पानं हे सगळे खातात आणि नवती आंब्या बहारासाठी एवढी महत्त्वाची असते की पुढचा आंब्या बहार त्यावर अवलंबून असतो। त्यामुळं संत्र्याचं नुकसान त्या आंब्या बहाराचं झालेलं आहे, भाजीपाल्याचं नुकसान झालेलं आहे, मक्याचं नुकसान झालेलं आहे। परंतु मला आश्चर्य वाटलं की कृषी विभागाने म्हटलं की फक्त 50 हेक्टरवर नुकसान झालेलं आहे, म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये 25 हेक्टरवर। मला विचारावंसं वाटतं की टोळधाड काय पर्यटनासाठी आली होती? अहो, संवेदनशील पद्धतीनं जर आपण सर्वेक्षण केलं आणि विशेषतः कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञाचं जर मत घेतलं तर आपल्याला निश्चितपणे दिसू शकेल की ज्या भागामध्ये टोळधाड आलेली आहे तिथे आंब्या बहार राहणार नाही आणि त्यामुळं यावेळेला आंब्या बहार त्या शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेलेला आहे आणि म्हणून राष्ट्रीय आपत्तीमध्ये टोळधाड आहे आणि म्हणून पुन्हा सर्वेक्षण करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणं अतिशय आवश्यक आहे।